मी डॉक्टर रेखा थोटे, क्युरे IVF बर्थिंग हॉस्पिटल ठाणे येथे गेले 2 वर्ष स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण सिझेरियन सेक्शनबद्दल थोडंसं बोलून घेऊ. सिझेरियन सेक्शन म्हणजे पोटाद्वारे करणारी डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरी ही योनिमार्गेद्वारे होते. काही कारणास्तव जर योनिमार्गेद्वारे डिलिव्हरी होऊ शकत नसेल तर आम्ही पोटावाटे डिलिव्हरी करतो, त्याला आपण सिझेरियन सेक्शन असं म्हणतो. सिझेरियन सेक्शन हे 2 प्रकारचं असतं. एक तर इमर्जन्सीमध्ये करू शकतो किंवा इलेक्टिव्ह सिझेरियन करू शकतो. इलेक्टिव्ह म्हणजे आपण तारीख देऊन, पेशंटला तारीख देऊन डिलिव्हरी केली जाते. कुठल्या कंडिशनमध्ये आपण इलेक्टिव्ह डिलिव्हरी सिझेरियन करतो तर 2 कंडिशन्स आहेत. एक तर बाळाचं डोकं खाली नसेल आणि बाळाचे पाय म्हणजे बाळ पायाळू असेल आणि पहिली डिलिव्हरी असेल तर अशा पेशंटला आम्ही नॉर्मल ट्रायल देत नाही. अशा पेशंटला बाळाची वाढ पूर्ण झाल्यानंतर तारीख दिली जाते आणि त्यावेळेस आपण इलेक्टिव्ह सिझेरियन करतो. हे का करतो? कारण नॉर्मली जेव्हा डिलिव्हरी होते ही डोक्यावाटे, नॉर्मल डिलिव्हरी ही पहिलं डोकं जर खाली असेल तर कळा चांगला झाला तर गर्भाशयाचं तोंड ओपन होतं, डोकं पहिल्यांदा बाहेर येतं, नंतर शोल्डर म्हणजे खांदे आणि पोट आणि पाय सगळ्यात शेवट बाहेर येतात. पण जर पाय बाळ उलटं असेल आणि पायाळू असेल तर कळा सुरू झाल्या तर गर्भाशयाचं तोंड हे ओपन होत झालं तर जर पाय बाहेर आले मग नंतर बटक्स आले मग पोट आलं आणि शोल्डरपर्यंत डिलिव्हरीला काही त्रास होत नाही. पण शोल्डर एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाशयाचं तोंड पटकन बंद होतं आणि अशा बाळाला मग नंतर येणारं परत डोकं त्यावेळेस गर्भाशयाचं तोंड ओपन होत नाही आणि गर्भाशयाचं तोंड इतकं टाईटली बंद होतं की पेशंटच्या गळ्याभोवती तो आवळलं जातं आणि मग पेशंटला त्रास होण्याची, बाळाला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. ऑलमोस्ट 99% असते. डिलिव्हरी त्याच्यानंतर बाळाचं डोकं काढणं हे पण फार जिकरीचं काम असतं. त्याच्यामुळे जर पहिलीट करण असेल म्हणजे प्रथम डिलिव्हरी असेल आणि बाळ जर पायाळू असेल तर आपण इलेक्टिव्ह सिझेरियनला ठेवतो. दुसरी कंडिशन जर वार म्हणजे गर्भामध्ये जो असलेला वार आहे, जो वार जर गर्भाशयाच्या तोंडावर बसलेला असेल किंवा तो चिकटला असेल तर अशा वेळेससुद्धा ज्या मार्गेत डिलिव्हरी होते तो मार्गच बंद असल्याकारणाने आपण नॉर्मल डिलिव्हरीचा ट्राय अशा पेशंटला देत नाही. अशा पेशंटला इलेक्टिव्ह सिझेरियन म्हणजे तारीख देऊन सिझेरियन केलं जातं. बाकी सगळ्या कंडिशनमध्ये गर्भप्रसूती कळा आल्यानंतर बाळाचे ठोके कसे आहेत, बाळाची कंडिशन कशी आहे, मातेची कंडिशन कशी आहे, गर्भाशयाचं तोंड व्यवस्थित ओपन होत आहे की नाही, प्रसूतीच्या कळा किती स्ट्रॉंग आणि किती स्ट्रॉंग वेळाने येत आहेत हे सगळं आम्ही गृहित चेक केलं जातं. दर 4 तासाला पेशंटला पाहिलं जातं. सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल तर पूर्ण डिलिव्हरीपर्यंत म्हणजे बाळ बाहेर येईपर्यंत आम्ही ट्राय देतो. पण समजा यामध्ये कधी बाळमध्ये अडकलं, गर्भाशयाचं तोंड ओपन होत नाही आहे, बरं गर्भाशयाच्या कळा येता अगोदर फार सुरेख आल्या पण त्याच्यानंतर बंद झाल्या, पेशंटला त्रास होतो आहे, ब्लड प्रेशर वाढलं आहे, अकडीसारखे काही अशा काही कंडिशन जर झाल्या तर आपल्याला तुरंत म्हणजे अगदी लवकरात लवकर मातेला आणि बाळाला सेपरेट करणं आवश्यक असतं, बाळाचा जीव वाचवण्यासाठी किंवा मातेचा जीव वाचवण्यासाठी, आणि याला आपण इमर्जन्सी सिझेरियन असं म्हणतो. आजकाल सगळेच जण असं म्हणतात की इमर्जन्सी सिझेरियनचा रेट हा वाढला आहे, डॉक्टर सगळ्यांना सिझेरियन करतात. तर असं काही नाही, कारण नॉर्मली डॉक्टर जेव्हा डिलिव्हरीला कुठलीही केस घेतो, कुठलाही डॉक्टर, तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण त्या डॉक्टरला तेवढंच टेन्शन असतं जितकं सिझेरियनमध्ये टेन्शन असतं. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा होईल की नाही व्यवस्थित, कुठे फाटेल का, बाळ अडकलं तर, बाळाचे ठोके वाचले कमी कमी झाले तर, व्हॅक्युम लावावं लागलं तर, ब्लड प्रेशर आलं तर, पेशंटला आकडी, अशा बऱ्याच कंडिशन्स, बऱ्याच गोष्टी डोक्यात चाललेल्या असतात नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे सिझेरियन फार इझी आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी फार कठीण, किंवा सिझेरियन फार कठीण आहे नॉर्मल डिलिव्हरी फार इझी असं काही नाही. फार एनी म्हणजे कुठल्याही प्रसूतीतज्ञासाठी दोन्ही डिलिव्हरी ह्या डिलिव्हरी आहेत. आम्ही त्याला योनिमार्गामधनं येणारी डिलिव्हरी किंवा पोटावाटे करणारी डिलिव्हरी असं म्हणतो. मग आता सिझेरियनचा रेट वाढला का आहे, तर याला काही कारणं आहेत की जी सोनोग्राफी, आजकाल इतकी सुंदर सोनोग्राफीचे मशीन्स आलेले आहेत, NST नॉन स्ट्रेस टेस्टच्या मशीन आलेल्या आहेत, की जर बाळाला काही त्रास होणार असेल किंवा मातेला जर काही त्रास होणार असेल तर तो आपल्याला अगोदरच कळतो. तर अशा वेळेस आपण पूर्ण बाळाला, समजा बाळाला 50% त्रास
होत असेल तर 100% त्रास होईपर्यंत आपण थांबू शकत नाही. आणि म्हणून हे अगोदरच प्रॉब्लेम कळल्यामुळे बरेचसे डॉक्टर हे लवकर ॲक्टिव मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो आणि इमर्जन्सी सिझेरियन केलं जातं. याचं कारण एवढंच की डायग्नॉस्टिकच्या क्रायटेरियाज म्हणजे सोनोग्राफी अतिशय चांगल्या प्रकारच्या मशीन्स आपल्याकडे आहेत, NST मशीन्स आहेत, या गोष्टींमुळे सिझेरियनचा रेट वाढलेला असू शकतो. बरं, सिझेरियन कसं केलं जातं? सिझेरियन हे अंडर ॲनेस्थेसिया केलं जातं. त्याला स्पायनल ॲनेस्थेसिया दिला जातो किंवा जनरल ॲनेस्थेसिया. शक्यतो स्पायनल ॲनेस्थेसिया हा आम्ही देतो जो बाळाला आणि मातेला हा चांगला समजला जातो. अगदीच काही कंडिशनमध्ये जिथे मातेची कंडिशन स्पायनल ॲनेस्थेसियासाठी ठीक नसते तर अशा वेळेस जनरल ॲनेस्थेसिया दिला जातो. स्पायनल ॲनेस्थेसिया म्हणजे काय की कमरेवाटे एक इंजेक्शन देणं आणि पायाखालचा भाग हा सून किंवा वेदनारहित होणं. आणि जनरल ॲनेस्थेसियामध्ये पेशंटला मातेला आम्ही कम्प्लीट बेशुद्ध करतो आणि डिलिव्हरी झाल्यानंतर परत एक इंजेक्शन देऊन त्यांना शुद्धीवर आणतो. तर शक्यतो स्पायनल ॲनेस्थेसिया बाळासाठी हा चांगला असतो पण काही कंडिशनमध्ये आपल्याला जनरल द्यावा लागतो. बरं, सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की डिलिव्हरी स्पायनल ॲनेस्थेसियामध्ये दिली की कंबरदुखीचा त्रास हा होतो. हा अतिशय चुकीचा आहे. कंबरदुखीचा त्रास हा डिलिव्हरीनंतर बहुतांशी बायकांना महिलांना होतो. याचं कारण असं आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर कॅल्शियमची रिक्वायरमेंट बॉडीला जितकी असते तेवढ्या प्रमाणात बायका घेत नाहीत. कॅल्शियम हे प्रेग्नन्सी असताना किंवा पोटात बाळ असेल त्यावेळेस बाळाचे मसल्स आणि बोन्स तयार होण्यासाठी कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते. तर ते ओरली कॅल्शियमच्या काही गोळ्या आणि दूध 2 ग्लास हे कंपल्सरी प्रत्येक स्त्रीने घेतलं पाहिजे प्रेग्नंट स्त्रीने. ते जर नसेल घेत तर बाळाची वाढ होते, मग बाळ कॅल्शियम आपल्या कंबरेच्या हाडातनं खेचलं जातं आणि कंबरेची हाडं ठिसूळ होतात. सेम डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा की स्तनपान करत असताना दूध तयार होण्यासाठी जे कॅल्शियम लागतं हे मातेने ओरली ज्या कॅल्शियमच्या गोळ्या असतात त्या आणि दूध हे घेतलं पाहिजे. पण असं जर कधी केलं नसेल तर कंबरेच्या हाडातनं कॅल्शियम हे घेतलं जातं आणि कंबरेचं हाड हे ठिसूळ होतात. आणि कंबरदुखीचा त्रास हा डिलिव्हरीनंतर बहुतांशी बायकांना होतो पण हा तो रिलेट स्पायनल ॲनेस्थेसियाशी केला जातो. त्याचा आणि त्याचा खरं पाहायला गेलं तर काही एक संबंध नाही, कारण स्पायनल ॲनेस्थेसिया आजकाल अतिशय सूक्ष्म सुयांनी दिली जाते. त्याने हेडेकही होत नाही किंवा हे असं कंबरदुखीचा त्रासही होत नाही. बरं, सिझेरियनमध्ये पोटावाटे एक कट केला जातो, त्याच्यानंतर आम्ही गर्भाशयापर्यंत जातो, गर्भाशयाला एक कट केला जातो आणि त्यातनं डिलिव्हरी बाळ बाहेर काढलं जातं. बाळ बाहेर काढल्यानंतर वार बाहेर काढलं जातं, गर्भाशयातनं व्यवस्थित क्लीन केलं जातं आणि जिथे कट केलेलं आहे गर्भाशयावर तिथे आम्ही सुचरिंग करतो. टाके दिले जातात आणि परत पोटावर जिथे जिथे कट केलेलं असतं तिथे टाके दिले जातात. पोटावरचे टाके हे विरघळणारे घेऊ शकतो किंवा न विरघळणारे घेऊ शकतो, ते डिपेंडिंग की पेशंटची स्किन कशी आहे त्याच्यावर ठरवलं जातं. बहुतांशी आजकाल आम्ही विरघळणारेच टाके घेतो, त्याच्याकडून पेशंटला टाके काढायला यावे लागत नाहीत. 7व्या दिवसापर्यंत ड्रेसिंग राहतं आणि 7व्या दिवशी ड्रेसिंग काढून पेशंट ॲब्सोल्युटली नॉर्मल होऊ शकतो. आता तुम्हाला समजलं असेल की सिझेरियनमध्ये सिझेरियन ही एक फक्त पोटावाटे करणारी डिलिव्हरीची प्रोसेस आहे आणि जी योनी मार्गातनं पॉसिबल नसेल तर आपण पोटामार्गेवाटे करतो. त्याला ॲक्च्युली घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त एकच ड्रॉबॅक किंवा सिझेरियनचा मी म्हणू शकेन की नंतर जर डिलिव्हरी अशा स्त्रियांना होते तर शक्यतो त्यांना परत सिझेरियनच करावं लागतं. कारण दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळेस जर प्रसूती वेदना सुरू झाल्या तर जिथे आपण गर्भाशयाला कट केलेलं आहे तिथे गर्भाशय फाटण्याची शक्यता असते आणि जर गर्भाशय असं फाटलं तर माता आणि बाळेला दोघांच्याही जीवाला त्रास असू शकतो. त्याच्यामुळे नंतरची डिलिव्हरी ही इलेक्टिव्ह सिझेरियनच केली जाते. या व्यतिरिक्त सिझेरियनला लोकांनी अजिबात घाबरू नये, म्हणूनच की पहिली डिलिव्हरी जर सिझेरियनने झाली असेल तर शक्यतो दुसरी डिलिव्हरी ही सिझेरियननेच करावी.